नमस्कार आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर्स पिक्स एन आरोग्य संपदा मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला श्रीकृष्ण जयंतीच्या आणि गोपाल कलाच्या शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाचा शुभारंभ करूया आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील जे पहिली पहिला अभंग आहे पहिली ओवी आहे त्याने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान बोला पंढरीनाथ महाराज की जय बरोबर मित्रांनो चातुर्मास चालू आहे श्रावण महिना पवित्र श्रावण महिना चालू आहे आपण हरिनांग घेतो हरीचं रूप बघतो आणि अभंगात सांगितल्याप्रमाणे या अभंगामध्ये हरीचं वर्णन केलंय रूपाचं वर्णन केलंय लौकिकदृष्ट्या किंवा भौतिकदृष्ट्या हरी कसं दिसतो त्याविषयी सांगितलेलं आहे तर आपले जे जाणकार मित्र आहे त्यांना आजचा विषय कळलाच असेल आजचा आपला विषय आहे जागतिक फिजिओथेरपी दिवस म्हणजे जागतिक भौतिकोपचार दिवस जो की आठ सप्टेंबरला आपण साजरा करतो त्या विषयीचा विशे आजचा विशेष कार्यक्रम जागतिक फिजिओथेरपी दिवस जो आठ सप्टेंबरला आपण साजरा करतो आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्याला श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे फिजिओथेरपिस्ट आज, आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत तर स्वागत करूया डॉक्टर राजश्री मॅडमचं आणि डॉक्टर जयमाला मॅडमचं नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे कार्यक्रमात नमस्कार मित्रांनो तुमच्याशी परिचय करून देतो आपल्या पाहुण्या डॉक्टरांचा सुरुवात करूया डॉक्टर राजश्री नाईक यांच्याकडून आपण प्राध्यापिका आहात आणि विभाग प्रमुख आहात फिजिओथेरपी विभाग लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सायन रुग्णालय मुंबई येथे आपण एम एस सी केलं आहे फिजिओथेरपीमध्ये आणि पुढे आपण फेमरची फेलोशिप देखील प्राप्त केलेली आहे आपल्या गाठीशी अडतीस वर्षाचा अनुभव आहे अध्यापनाचा आपण पदव्युत्तर आणि जे डीचे स्टुडंट्स आहेत विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करतात त्यांचे गाईड आहात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आपण डीन म्हणून आपली सेवा दिलेली आहे अधिष्ठाता म्हणून आपली सेवा दिलेली आहे अलाईड हेल्थ फॅकल्टी म्हणजेच तत्सम विद्याशाखेला एमयूएचएस नाशिक येथे आपण सेवा दिली आहे आपली विशेष रुची जी आहे ती अस्थिरोग आणि बालरोगशी निगडीत जी फिजिओथेरपीचे उपचार दिले जातात त्यामध्ये आपली विशेष रुची आहे तर वळ डॉक्टर जयमाला यांच्याकडे डॉक्टर जयमाला आपण सहयोगी प्राध्यापिका आहात फिजिओथेरपी स्कूल अँड सेंटर सेट जीएस वैद्यकीय महाविद्यालय आणि के एम रुग्णालय मुंबई येथे आपण एम एस सी आहात आप, फिजिओथेरपीमध्ये आपण फेमर म्हणजेच फेलो इन मेडिकल एज्युकेशन आणि सर्टिफाईड लिम्फॅडिमना थेरपिस्ट आहात गेली बरेच वर्ष आपण पदव्युत्तर आणि डीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता त्यांचे गाईड आहात एच एस नाशिक म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहेत आणि आपल्या गाठीशी देखील अडतीस वर्षाचा अनुभव आहे फिजिओथेरपी या क्षेत्रात आणि आपली विशेष रुची सांगायची झाली तर कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि रेस्पिरेटरी फिजिओथेरपी मध्ये जे उपचार दिले जातात त्यात आपली विशेष रुची आहे तर दोन्ही आपले जे डॉक्टर आहेत ते बहुगुणी आहेत ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत तर पुन्हा एकदा स्वागत करतो शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया पहिला प्रश्न जयमाला मॅडम तुम्हाला असा आहे की दोन हजार तेवीस या वर्षीचं घोष किंवा जागतिक फिजिओथेरपी दिवस आपण का साजरा केला जातो त्याविषयी आम्हाला सांग जयमाला मॅडम नमस्कार फिजिओथेरपीला मराठीत आपण भौतिकोपचार म्हणतो तर हे भौतिकोपचार आठ सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये जागतिक फिजिओथेरपीची स्थापना झाली आणि म्हणून एकोणीसशे शहाण्णवपासून आपण आठ सप्टेंबरला दरवर्षी हा दिवस साजरा करतो आता हा दिवस का साजरा करतो तर आपण साजरा करतो हा दिवस म्हणून दूर <laughs> आज दूरदर्शनने आपल्यासाठी एवढा घातला घातलाय आणि त्यामुळे आपलं फिजिओथेरपी बऱ्याच लोकांना कळणार आहे आज महाराष्ट्रभर की काय असतं याच्यामध्ये त्यांच्यासाठी काय फायदे आहेत आणि हे सगळं कळावं म्हणून आपण दिवस साजरे करतो तर आपलं आरोग्य स्वस्थ राहावं आपल्याला हालचाल मुक्तपणे करता यावी स्वावलंबी जीवन जगता यावं या, या सर्वांसाठी फिजिओथेरपीचा काय सहभाग आहे ते कळण्यासाठी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो पुढचा प्रश्न राजश्री असा आहे की दोन हजार तेवीस या वर्षीचं घोषवाक्य काय आहे थीम काय आहे त्याविषयी आम्हाला सांगा नमस्कार दोन हजार बावीस या वर्षी ऑस्ट्रिओीस ही थीम होती आणि दोन हजार तेवीस या वर्षी इन्फ्लमेटरी आर्थरायटिस म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि तत्सम बाकीचे संधिवात आणि जो पाठीच्या मणक्याचा संधिवात असतो तो मुख्यतः थीम म्हणून घेतला गेलेला आहे आणि पुढचा प्रश्न तुमच्याकडेच राजश्री मॅडम येतो की फिजिओथेरपी म्हणजे काय ते आमच्या मित्रांना सांगा आणि त्याचा थोडा इतिहास आम्हाला उलगडून सांगितला किंवा कधीपासून सुरुवात झाली फिजिओथेरपीची त्याविषयी आम्हाला सांगा राजेश्री मॅडम हो सर बरोबर जसं ही स्लाइड आपल्याला दाखवते आहे त्याप्रमाणे अठराशेव्या शतकामध्ये फिजिओथेरपीचा उगम झाला स्वीडनमध्ये पर हेनरिक लिंग या स्वीडिश जिमनॅस्टने एक जिमनॅशियम सुरू केलं आणि तिथे फिजिओथेरपीचा उगम झाला असं मानलं जातं आणि त्यानंतर हळूहळू बाकीच्या ठिकाणी ही प्रसार झाला आणि भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर या ठिकाणी सुरुवातीपासनं फिजिओथेरपी साधारण एकोणीसशे पन्नासच्या सुरुवातीला पन्नास त्रेपन्न या काळात सुरू झाली ओके okay. जय मला मॅडम तुमच्याकडे वळतो फिजिओथेरपीचे काय काय उपचार उपयोग आहेत काय काय फायदे लाभ रुग्णांना होतात त्याविषयी आम्हाला सांगा फिजिओथेरपीमुळे जे क्रॉनिक आजार असतात की ज्या खूप वर्ष चालणारे जसं की आता यावर्षी फिजिओथेरपी डेच्या दिवशी घोषवाक्य आहे संधिवात म्हणजे इन्फ्लेमेटरी डिसिजेस म्हणजे आपल्या वयाप्रमाणे होणारं संधिवात नाही तर इन्फ्लेमेशनमुळे होणारं वात तर त्यामध्ये आपल्याला दुखणं हे खूप वर्ष सहन करावं लागतं आणि त्यामुळे फिजिओथेरपीचे काय उपयोग आहे तर हे दुखणं टाळण्यासाठी आपल्याला मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती दुखणं कमी कसं करता येईल त्याच्यासाठी मी स्वतः काय करू शकते म्हणजे पेशंट स्वतः काय करू शकतो ह्याच्यासाठी आम्ही त्याला स्वावलंबी बनवतो कारण आज दुखणं जर का चार वर्ष आहे पाच वर्ष आहे तर आज मी तुमच्याकडे आले परत दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे आले असं होत नाही तर त्याच्यासाठी घरच्या घरी तुम्ही काय काय इलाज करू शकता कुठले व्यायाम हे दुखणं परत टाळू शकतं आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आयुष्य स्वावलंबनाने जगू शकता दुसऱ्याच्या मदतीशिवाय तर हे आमच्यासाठी खूप मोठं असतं फिजिओथेरपीसाठी आणि तो ते आमचं ध्येय असतं की तुम्हाला जितकं होईल तेवढं स्वावलंबी बनवावं स्वतःचे सिमटम्स स्वतः कंट्रोल करता यावेत अशा दृष्टीने आमचे प्रयत्न असतात फारच छान मित्रांनो जयमाला मॅडम राजेश्री मॅडम यांच्याजवळ जो अनुभव आहे अडतीस वर्षाचा त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर तुमच्या मनात देखील कुठलेही शंका असतील तर आम्हाला फोन करून तुम्ही जरूर विचारा पुढला प्रश्न राजश्री मॅडम तुम्हाला की शिक्षण आणि प्रशिक्षण फिजिओथेरपी क्षेत्रामध्ये कसं घेता येतं त्याच्याविषयी थोडी आम्हाला माहिती द्या जरूर सर पुढची स्लाइड आपण घेऊया त्याच्यात आपल्याला क्लिअरली बघता येईल की फिजिओथेरपीचं जे प्रश प्रशिक्षण आहे ते महाराष्ट्रात नाशिक येथील जी आपली राज्याची युनिव्हर्सिटी आहे विद्यापीठ आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्याच्याशी त्याच्याशी संलग्नित अशी कॉलेजेस महाविद्यालयं आहेत त्याच्यात नव्हतं ग्रॅज्युएशन म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ही साडेचार वर्षाचा कोर्स आहे आणि त्याच्यासाठी एलिजिबिलिटी ही नीट ही परीक्षा द्यावी लागते पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स किंवा एमपीटी ज्याला म्हणतात ते दोन वर्षाचा कोर्स आहे आणि त्याच्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट सीईटी टी मधनं एलिजिबिलिटी धरली जाते या व्यतिरिक्त डॉक्टरल किंवा पीएचडीचाही अभ्यासक्रम फिजिओथेरपीमध्ये अवेलेबल आहे आणि तोही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे फारच छान मित्रांनो आपण फिजिओथेरपी या क्षेत्राविषयी वेगवेगळ्या त्याच्या छटा आपण जाणून घेत आहोत तर जय का, मला मॅडम तुमच्याकडे वळतो आणि या क्षेत्राच्या काही मर्यादा आहेत का काही लिमिटेशन्स आहेत का त्याविषयी देखील आम्हाला सांगा फार चांगला प्रश्न विचारला डॉक्टर निखिल आ, तर लिमिटेशन्स म्हणजे आधी फिजिओथेरपीचे फायदे खूप आहेत हे तर निर्विवाद सत्य आहे आता लिमिटेशन्स म्हणजे काय आपण म्हणू शकू की जेव्हा आपण उदाहरण घेऊ की समजा जर का अर्धांगवायू झालेला रुग्ण असेल किंवा झाडावरून पडून आमच्याकडे खूप तरुण मुलं येतात की ज्यांना ब्रेकेल प्लेक्सस इंजुरीज होतात किंवा आता दहीहंडीतून जी मुलं पडतात ही साधारण सर्वसाधारण घरातली मुलं असतात आणि मणक्याला इजा झाल्यामुळे त्यांचं हात पायावरचा कंट्रोल पूर्ण नाहीसा होतो अपंगपणा येतो तर आता यांना डिस्चार्ज केल्यानंतर घरी जो फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन करावं लागतं तर त्यासाठी आपल्याला भक्कम असं इन्शुरन्स मेडिकल कवरेज नसतं तर मग काय होतं की बरीच परिस्थिती नसलेली लोकं वंचित राहतात या सगळ्या पुनर्वसनापासून आणि मग तो एक आपल्या देशावरती बोजच असतो की यांना सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांना त्यांच्यासाठी कामं करावी लागतात कारण का सांभाळावं लागतं तर हा एक मोठा लिमिटेशन आहे आणि दुसरं लिमिटेशन असं आहे की अजूनही लोकांमध्ये जागृती नाही आहे की ते डायरेक्ट फिजिओथेरपी फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट फिजिओ कॉन्टॅक्ट फिजिओथेरपीसाठी जाऊ शकतात त्यामुळे होतं काय की साध्या साध्या दुखण्यांसाठी सुद्धा ते बऱ्याच ठिकाणी हिंडून फिरून मग ते दुखणं जुनं झालं की मग जेव्हा फिजिओथेरपीला येतात तेव्हा खूप वेळ काळ द्यावा लागतो मग बरं होण्यासाठी तर ही जागृती होणं गरजेचं आहे की जितक्या लवकर आपण फिजिओथेरपीजकडे जाल आणि जर का वाटलं तर नॅचरली फिजिओथेरपीज रिफर करेलच तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल तिथे त्यामुळे वा। ते खूप महत्वाचं आहे फारच छान राजेश्री मॅडमना उत्तरामध्ये काही भर घालायचे हो मला थोडंसं असं याच्यात नमूद करायचं आहे की आमचा जो आमचं जे प्रशिक्षण असतं त्याच्यात आम्ही आमचा आमच्या विज्ञानाच्या विष विषयाने अनुषंगाने आम्ही पेशंटला कसं तपासावं आणि त्याच्यातून क्लिनिकल रिझनिंग म्हणजे एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून ट्रीटमेंट फिजिओथेरपीची कशी प्लॅन करावी ह्याचं प्रशिक्षण आम्ही पदवीपासूनच देत असतो त्याच्यामुळे प्रत्यक्ष डायरेक्ट रिफरलने आलेल्या पेशंट्सनाही बघण्याची कुवत ही बॅचलर असल्यापासून फिजिओथेरपिस्टची असते आणि हे सगळ्यांना जाणीव व्हावी असं दररोज नमूद करेल फारच छान फारच छान मित्रांनो आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फिजिओथेरपीची मदत लागते जसं की आपण क्रिकेटमध्येच बघतो किंवा फुटबॉलमध्ये बघतो की टीम आपल्या भारताच्या टीमसोबत फिजिओथेरपिस्ट पण असतात तर याविषयी पण जाणून घेऊया राजेश्री मॅडम तुम्हाला विचारतो की स्पोर्ट्स फिजिओथेरपी आणि कम्युनिटी फिजिओथेरपी आ, ही स्पेशलिटी शाखा किंवा या शाखेविषयी आम्हाला थोडं सांगा स्पोर्ट्स फिजिओथेरपी ही सध्याची बऱ्यापैकी अपकमिंग ब्रांच आहे आणि ह्या शाखेमध्ये आजकाल मुलं मुली दोघंही साधारण सारख्याच प्रमाणात त्याच्याकडे वळतात बा बॅचलर झाल्यानंतर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्समध्ये जसं फक्त क्रिकेट नाही पण फुटबॉल कबड्डी ॲथलेटिक्स किंवा आणखीही अ इतर अशा अनेक प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये फिजिओथेरपिस्टचा अतिशय मोलाचा सहभाग आणि वाटा असतो त्याच्यात ऑन फील्ड मॅनेजमेंट म्हणजे इंजुरी मॅनेजमेंट ह्या याशिवाय इंजुरी होऊ नये इजा होऊ नये म्हणून प्र प्रतिरोधक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ज्याला म्हणतात असंही प्रशिक्षण फिजिओथेरपिस्टनं दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते खेळाडूंना तयार करू शकतात हा एक झाला आणि कम्युनिटी फिजिओथेरपी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कम्युनिटीज जसं जिरियाट्रिक कम्युनिटी म्हणजे जी वयस्कर साठ पासष्ट वर्षाच्या वरील लोकांचा जो समूह कम्युनिटी म्हणजे आपण म्हणूया तसंच विमेन्स कम्युनिटी म्हणजे बायका बरोबर नंतर मुलं लहान मुलं किंवा ऑक्युपेशनल इंडस्ट्रीयल म्हणजे एका ठराविक प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या माणसांची कम्युनिटी अशा वेगवेगळ्या कम्युनिटीच्या दृष्टीने आम्ही त्यांचा जे तपास करतो आणि त्यांना योग्य त्याप्रमाणे मार्गदर्शन आणि त्यांचं ट्रीटमेंट फिजिओथेरपी मॅनेजमेंट करू शकतो तर ह्याही दोन्ही खूप आता प्रोग्रेस होणाऱ्या आणि वरती येणाऱ्या शाखा आहेत फारच छान राजेश्री मॅडमने आपल्याला सांगितलं की समाजातल्या वेगवेगळ्या घटकांसाठी स्पेशलाइज्ड असं फिजिओथेरपीची ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे ती ब्रांच पण आता आपण बघतोय बहरून येते आहे तर जयमाला मॅडम तुमच्याकडे वळतो आणि तुमचा जो आवडतीचा रुचीचा विषय आहे कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी या शाखेविषयी या ब्रांच विषयी आम्हाला सांगा स्पेशालिटीविषयी धन्यवाद कार्डिओरेस्पिरेटरी व्हॅस्क्युलर फिजिओथेरपी म्हणजे हृदयाचे काही विकार असतील किंवा फुफ्फुसाचे काही विकार असतील की ज्याच्यामुळे दम लागतो आपल्याला दम म्हणजे दमा वाटतो सामान्य माणसांना पण तसं नसतं बरेच प्रकार असतात त्यामध्ये आणि व्हॅस्क्युलर म्हणजे लिम्फॅडिमा असतो आणि आर्टिरियल डिसीज असतं जसं डायबिटीजमध्ये आपल्याला दिसतं की रक्तप्रवाह हो पायामध्ये कमी जातो तर या सगळ्यांसाठी आपल्याकडे फिजिओथेरपीमध्ये व्यायाम प्रकार असतात आणि त्यामुळे होतं काय की जरी रक्तप्रवाह कमी असला तरी व्यायाम देऊन आपण तिथे रक्तवाहिन्या वाढवायचा प्रयत्न करतो आणि चालण्याची क्षमता पेशंटची वाढत जाते तर त्यामुळे आणि शिवाय कोविडमध्ये सुद्धा या प्रकाराचा खूप उपयोग झाला की कोविडमध्ये लंग्स खूप अफेक्ट झाले आणि फायब्रोसिस झालं तर त्यामध्ये त्यांना ऑक्सिजन देऊन व्यायाम करणं इव्हन टेलिरी ऍबमध्ये सुद्धा आम्ही कारण तेव्हा घरोघरी जाणं शक्य नव्हतं पेशंटलाही येणं शक्य नव्हतं तर तेव्हा आम्ही टेलिरी ऍबमधून भरपूर पेशंटना असे मार्गदर्शन केलं आहे फारच छान मित्रांनो दोन्ही डॉक्टर आपल्याला छान माहिती देत आहे आजच्या जो खास कार्यक्रम आहे जागतिक फिजिओथेरपी दिवस त्याविषयी आणि जसं श्री रामकृष्ण परमहंस सांगायचे की आपली कामं आपली कर्तव्य आपल्याला करत राहायची आहे पण चित्त मात्र श्री हरिपाशी ठेवायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर तुम्ही हरिपाठ गुणगुणा हरिपाठ गा हरिचा ग गजर करा आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे आपल्या लाडक्या कारण मिळावात ज्याचं नाव आहे डॉक्टर आरोग्य संपदा फक्त आणि फक्त सह्याद्री वाईन प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर्स स्पीक्स इन आरोग्य संपदा आणि आज आपण साजरा करतो आहे जागतिक फिजिओथेरपी दिवस जो की आहे आठ सप्टेंबरला आणि आपल्याला मार्गदर्शन करायला ज्येष्ठ आणि तज्ज्ञ असे फिजिओथेरपिस्ट आलेले आहेत डॉक्टर जयमाला ज्या की के एम रुग्णालयातून आलेले आहेत आणि डॉक्टर राजश्री ज्या की सायन्स रुग्णालयातून आलेल्या आहेत तर राजश्री मॅडम तुमच्याकडे वळतो फिजिओथेरपी या विषयावर चर्चा सुरू आहे तर मागच्या वर्षीची जी थीम होती ऑस्ट्रियऑरायटीसशी किंवा संधिवाताशी निगडीत तर संधिवातामध्ये फिजिओथेरपीचा काय उपयोग आहे कसे फायदे होतात रुग्णांना त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा जरूर सर मागच्या वर्षीची जी थीम होती जे घोषवाक्य ऑस्टिओर्थरायटीस आता त्याच्या आधी आपण थोडंसं हे समजून घेऊया की ऑस्टिओर्थरायटीस म्हणजे नक्की काय होतं तर साधारणपणे आपल्या शरीराचे जे सांधे ज्याच्यावरती आपलं वजन जास्त येतं जसं आपले गुडघे किंवा आपले घोटे किंवा कमरेचे सांधे ह्याच्यात हा रोग किंवा हा विकार जास्त आपण कॉमनली बघू शकतो आणि त्याच्यात त्या सांध्याच्या हाडांची झीज होते म्हणजे जसे आपले केस वयानुसार पिकतात तसं तितकं ते साहजिक आणि नॅचरल आहे आणि ती झीज आपण टाळू शकत नाही पण ती होऊ नये किंवा ती होण्याचा वेग कमी व्हावा आणि त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून फिजिओथेरपी नक्कीच ह्याच्यात काही सहभाग देऊ शकते आणि त्याच्यात आपण एक म्हणजे त्या सांध्यावरचं वजन जे येतं जो लोड म्हणतो आपण वरच्या शरीराचा तो कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो तो जसं आपण या स्लाईडमध्ये बघतो आहे हे आता हाताचं आपण नंतर बघूया थोडंसं हां हे पायाच्या सांध्यांचं सा जे दाखवलं आहे त्याला आपण बाहेरनं सपोर्ट दिला आहे ज्याला आम्ही स्प्लिंट्स म्हणतो तर त्या स्प्लिंट्स घातल्या की थोडासा जो आपला वरचा शरीराचा भार असतो तो भार थोडासा त्या स्प्लिंट्सवरती घेतला जातो आणि त्या सांध्यावरचा भार थोडा कमी होतो या व्यतिरिक्त आम्ही जे सांध्याच्या आसपासचे अस स्नायू असतात त्यांची जी मजबूती असते ती वाढवण्याचा म्हणजे आम्ही त्याला स्ट्रेंगनिंग द मसल्स म्हणतो ते करण्याचा प्रयत्न करतो जसं काही जे कॉड्रिसेप्स मसल असतात गुडघ्याच्यावरचे ते स्ट्रेंगन केले की जो भार असतो त्या सांध्यावरचा तो कमी होतो आ, या व्यतिरिक्त रुमॅटॉइड आर्थरायटिस जी ह्या वर्षाची थीम आहे त्याच्याबद्दल त्याच्याविषयी ते, बोलू का येस प्लीज तर ह्या वर्षीची जी थीम आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस तर दोन्ही प्रकारच्या मधला फरक किंवा संधिवातातला फरक रुग्णांनी कसा या बाबतीत एक मला असं वाटतं की ऑस्टिओर्थरायटीस जो असतो किंवा ज्याला आम्ही वेअर अँड टेअर टाईप ऑफ अर्थरायटीस म्हणतो त्याच्यात सहसा असं बघितलं जातं की जेव्हा भा रात्रभर आराम करून रुग्ण स्वतः सकाळी उठतो त्यावेळी त्याला जे दुखणं असतं किंवा वेदना असतात त्या सगळ्यात कमी असतात आणि जसं दिवसभर चालणं फिरणं उठणं बसणं मांडी घालून बसणं किंवा जी काही आपण का कामं करतो जिने चढणं उतरणं त्याच्यामुळे त्या दिवसभर भार, भार येऊन येऊन संध्याकाळ होता होता गुडघ्याच्या दुखण्याची तीव्रता वाढत जाते या उलट जेव्हा रुमटॉइड आर्थरायटिस सारखी केस असते ज्याला इन्फ्लेमेटरी आर्थायटिस म्हणतो म्हणजे याच्यात मुख्यतः असं होतं की सांध्याच्या आतील जे आवरण असतं ज्याला सायनोवियल मेम्ब्रेन म्हटलं जातं त्याच्या त्याला ता जा सूज येते ही सुरुवात असते आणि मग तो सायनोवियल मेम्ब्रेन सूज येऊन सांध्याच्यात आत पसरत जातो आणि मग त्या हाडांचा तो नाश करतो तर त्यावेळी मुख्यपणे मुख्यतः असं होतं की जेव्हा भा रात्रभर झोपून रुग्ण उठतो तेव्हा सगळ्यात तीव्र वेदना असतात कारण रात्रभराच्या आरामानंतर जेव्हा हालचाल नसते तेव्हा आपल्या त्या भागातलं रक्तप्रवाह रक्ताभिसरण हे कमी झालेलं असतं आणि त्याच्यामुळे जी सूज असते ते सगळं तिथे साठून राहिलेले असतं सो वेदना आणि स्टिफनेस किंवा पण हे सकाळी सगळ्यात जास्त असतं आणि जसा रुग्ण उठून चालायला फिरायला लागतो किंवा काही व्यायाम करतो तेव्हा हळूहळू ते, ते सगळं कमी होतं सो so, आम्ही असं म्हणतो की रेस्ट जेव्हा इम्प्रूव्ह करते आणि ऍक्टिव्हिटी जेव्हा दुखणं वाढवते तेव्हा साधारणपणे ऑस्टिओ आर्थ्रायटिस किंवा गुडघ्याची झीज होणं वेअर अँड टेअर आणि जेव्हा रेस्टने वाढतं आणि अॅक्टिव्हिटीने कमी होतं तेव्हा रुमॅटेड आर्थरायटिस सारखा इन्फ्लमेटरी संधिवात असं समजायला सोपं आहे फार छान राजश्री मॅडमनी आपल्याला सोप्या शब्दामध्ये संधिवात म्हणजेच ऑस्ट्रिआर्थ्रायटिस हाड्याची झिजेमुळे किंवा वयामुळे जी झीज होते तर त्याचा जो त्रास असतो तो सकाळी कमी असतो आणि संध्याकाळी जास्त होतो आणि आमवात म्हणजेच रुमॅटॉड आर्थ्रायटिस त्याच्यात उलटं असतं की रुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्या पेशंट रुग्णाला सकाळी त्रास सगळ्यात जास्त होतो तर आणि संध्याकाळी हळूहळू कमी होतो तर हे आपण सोप्या शब्दात लक्षात ठेवू शकतो धन्यवाद मॅडम छान सोप्या शब्दात सांगितलं जयमाला मॅडम तुमच्याकडे वळतो आणि दुसरा जो एक प्रकार असतो अँकिलोसिंग स्पॉन्डिलायटिस हां म्हणजे ज्याला मणक्याचा आपण म्हणतो मडक्यांना होणारा वात म्हणतो किंवा बांबू स्पाईन किंवा बांबू वात म्हणतो किंवा कडक कमरेचं दुखणं असं देखील म्हणतो तर हा काय प्रकार आहे तो सांगा आणि फिजिओथेरपीमध्ये आपण त्यावर कसे उपचार देता ते देखील सांगा बरं अँकिलोझिंग uh, स्पॉन्डिलो स्पॉ स्पॉडिलायटिस spond हा जो विकार आहे त्यामध्ये मणके एकावरती एक जुळत जातात त्याच्यामध्ये बोन तयार होऊन तो एक स्टिफ स्पाईन होऊन जातो आणि ह्या स्पाईनच्या बाजूला बरगड्यासुद्धा असतात तर त्या बरगड्या हलायच्याही कमी होतात त्यामुळे श्वास घ्यायला सुद्धा पेशंटला त्रास होऊ शकतो तर यामध्ये काय होतं की जर का मणका स्ट्रेट ठेवला तर आपल्याला बांबू स्पाईन येऊ शकतो आणि जर का पेशंट वाकत असेल तर त्यामध्ये त्याला सी स्पाईन म्हणतात सी स्पाइन तर तसंच येऊ शकतं यामध्ये काय होतं की इतकं स्टिफनेस येतं की हालचाल करणं कठीण होऊन जातं आणि फार वेदनाकारक कंडिशन आहे की ज्याच्यामुळे एकतर वेदनेवर नियंत्रण ठेवावं लागतं ताटरपणा जो येतो मणक्यासाठी किंवा कमरेसाठी तर त्याच्यावरती आपल्याला मात करावी लागते आणि सूज कंट्रोल करायला लागते हे सगळं जेव्हा क्रॉनिक दुखणं होतं तेव्हा एक प्रकारचं मानसिक ताणी वाढत जातो कुठल्याही मा प्रकारामध्ये आणि त्यामुळे तणावमुक्तीसाठी जे काही व्यायाम किंवा ज्या काही टेक्निक्स आहेत त्याही फिजिओथेरपीमध्ये शिकवल्या जा जातात शिवाय यामध्ये श्वासाचे प्रकार खूप करावे लागतात कारण त्या सर्वात महत्वाचं असं असतं की यांच्यामध्ये लंग इन्फेक्शन होऊ शकतात कारण श्वास श्वास घ्यायची क्षमता खूप कमी झालेली असते रिपकेज स्टेप झाल्यामुळे त्यांना तो त्रास होऊ शकतो आणि यामध्ये सर्वात जास्त हालचाल करत राहणं मोबाईल राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे फारच छान फारच छान मॅडम या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे विनया परब यांचा फोन आलेला आपल्याला विरारहून नमस्कार मॅडम आपला स्वागत कार्यक्रमात आपला प्रश्न विचारा नमस्कार माझा प्रश्न असा आहे की माझं थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं आहे तर मी नेमका कोणता व्यायाम करून फारच चांगला प्रश्न आहे की थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं आहे तर काय व्यायाम करायला पाहिजे राजश्री मॅडम तुमच्यापासून सुरुवात करूया मॅडम थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे थायरॉइड काढला आहे का हा फोन कट झालेला आहे अच्छा हाँ, हाँ, ओके बरं बरं थायरॉइडचा साधारणपणे आपल्या हाडांवरती असा इफेक्ट असतो की जर हायपर थायरॉइड असेल तर आपली हाडं ठिसूळ होतात तर कदाचित अशी अवस्था असू शकेल जनरलाइज जनरलाइज असं असू शकेल की जेव्हा आपण थायरॉइड काढलं गेलं आहे तेव्हा कदाचित ते कदा जास्त ओव्हर ऍक्टिव्ह होतं म्हणून काढलं गेलं असू शकतं तर हाडं जर आपली ठिसूळ आहेत का तर ते आपल्याला बोन मिनरल डेन्सिटी डेन्सिओमेट्री जे म्हणतात किंवा डेक्स ते करून आपल्या हाडांचा जो कमकुवतपणा आहे की हाडं नॉर्मल आहेत हे एकदा तपासून घेणं महत्वाचं आहे आणि त्यानुसार आपल्याला व्यायाम प्रकार करणं शक्य होईल पण ते शक्य समजा नसेल करणं तर एवढा मात्र आपण लक्षात ठेवावं की आपण जास्त इम्पॅक्ट म्हणतो जोर येणं किंवा पायावरती जसं धावणं उड्या मारणं किंवा कुठून तरी जोराने उंचावरनं उन, उडी मारून काही उतरून हे करणं किंवा जोराने वर खाली बसणं उठणं अशा टाईपचे व्यायाम तर आपण अवॉइड केलेले बरे आणि चालण्यासारखे व्यायाम किंवा जे सायकलवर स्टॅटिक सायकल असतात त्याच्यावर बसून म्हणजे गुडघ्यावरती सांध्यावर लोड फार कमी येईल अशा प्रकारचे व्यायाम जास्त आपल्यासाठी संयुक्तिक राहू शकतात फारच छान जय मला मॅडम काय सांगणार तुम्ही या प्रश्नावर कधी कधी कॅन्सर जेव्हा थायरॉइडचं असतं तेव्हा कधी कधी टॉकिस्टॉमी म्हणजे इथे केलेलं गळ्याच्या इथे केलेलं श्वासनलिकेला अप्रोच करण्यासाठी तर ते ट्रकिओस्टॉमी असू शकते आणि तेव्हा ते ट्रकिओस्टॉमीची काळजी घेणं फुफ्फूस स्वच्छ ठेवणं एअरवे क्लिअरन्स हे खूप महत्त्वाचं असू शकतं आणि जनरल एक्सरसाइजेस जे मॅडम म्हणाले त्याप्रमाणे नॉन वेट बेरिंग एक्सरसायजेस यांनी आपण आपलं आरोग्य सुस्थितीत ठेवू शकतो फारच छान मित्रांनो तुम्ही छान प्रश्न विचारून जास्तीत जास्त फायदा आज आपल्याला घ्यायचा आहे दोन्ही ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट आपल्यासोबत आहेत जागतिक फिजिओथेरपी दिन म्हणजेच भौतिक उपचार दिवस आपण साजरा करतोय जो की आठ सप्टेंबरला असतो तर मित्रांनो इथे एक वेळ झालेली एक छोट्याशा विश्रांतीची पाहत आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक सेन आरोग्य संपदा फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आणि आज आपली चर्चा चालू आहे जागतिक फिजिओथेरपी दिवस जो की आठ सप्टेंबरला असतो आणि आपल्याला मार्गदर्शन करायला डॉक्टर राजेश्री मॅडम आलेले आहेत ज्या की प्राध्यापिका आहेत विभाग प्रमुख आहेत फिजिओथेरपी डिपार्टमेंट सायन्स रुग्णालय मुंबई येथे आणि डॉक्टर जयमालेला आहेत ज्या की सहयोगी प्राध्यापिका आहेत के एम रुग्णालय मुंबई येते तर राजश्री मॅडम तुमच्यापासून सुरुवात करतो तुम्ही रुमॅटॉइड आर्थिस विषयी आमवाताविषयी आम्हाला छान माहिती दिली तर त्याचे फिजिओथेरपीमध्ये कसे त्याच्यावर उपाय केले जातात ते देखील आम्हाला सांगा जरूर सर आपण ह्या स्लाईडमध्ये बघूया की रुमॅटॉइड आर्थामध्ये किंवा आमवातामध्ये साधारणपणे त्या गुडघ्याला किंवा त्या सांध्याला ती हो जी हाडं असतात ते इरोड होतात म्हणजे तो जो सायनोवियल मेम्ब्रेन असतो त्याने अक्षरशः त्या हाडांचा नाश होतो त्यामुळे आम्ही आम मुख्यतः असं ऍडवाईज करतो की त्या हाडांवरती सांध्यावरती शक्य तेवढा जोर न देणं हे महत्वाचं असतं आणि यासाठी बाहेरून आधार जसं या स्प्लेंट्स आपण ह्या फोटोमध्ये बघतो हो, आहोत ह्या हाताच्या रोमॅटोयड आर्थ्रायटिस साठी आहे तसंच पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहूया की पायाच्या ही म्हणजे एकूण आपण त्या सांध्यावरचा भार कमी करण्यासाठी दिलेले हे बाहेरून लावलेले पट्टे किंवा स्प्लेंट्स आहेत ह्याच्या पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहूया की ह्याच्यात ता, खांद्यावरचा ताण किंवा हाताच्या बोटावरचा ताण कमी करण्यासाठी जेव्हा आपल्याला वॉकर किंवा ज्याला आपण कुबड्या म्हणतो क्रचेस ज्याची गरज पडते पण अशा पेशंटमध्ये रुमॅटोइड आर्थरायटिस आहे तर त्या कुबड्या किंवा वॉकर पण मॉडिफाय केला जातो म्हणजे त्याला हातात पकडण्यापेक्षा आणखी पूर्ण कोपऱ्यापासूनच्या हाताला सपोर्ट वगैरे अशा प्रकारचं मॉडिफिकेशन करून हाताच्या संध्यांवरचा जोर कमी केला जाईल अशा प्रकारचं त्याचं मॉडिफिकेशन करता येतं पुढची स्लाइड आपण बघूया आपली वेगवेगळी वैयक्तिक आणि घरगुती कामं करताना जसं आपण लिहितोय आपण जे कोपऱ्यातलं सगळ्यात उजव्या हाताचा वरचा कोपरा बघतोय तिथे एक हात दिसतोय आपल्याला एक पेन घेऊन लिहिताना पण त्या पेनाच्या भोवती आपल्याला एक मोठं काहीतरी आवरण दिसतं आहे हे एवढ्याचसाठी दिलंय की आपण ते पेन छोटस बारीक पेन घेऊन जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या हाताच्या सांध्यांवर खूप जोर येतो आणि जेव्हा जेवढी ती पकड आपण मोठी करत जातो जसं तो डायमीटर वाढतो तसा तो, तो जोर कमी होत जातो याच्यासाठी केलेलं ते मॉडिफिकेशन आहे अशीच मॉडिफिकेशन तिथे बाकीच्याही काही वेगवेगळ्या आपल्या कामांच्यासाठी वेगवेगळ्या साधनांना दिसत आहेत जसं सगळ्यात खालच्या डाव्या कोपऱ्यात आपल्याला टूथब्रश दिसतो आहे त्यालाही असंच एक हात त्याच्या भोवती एक आवरण देऊन मॉडिफिकेशन केलेलं आहे तर हे मुख्यत त्या सांध्यांची जी जीज आणि जे डिस्ट्रक्शन होत ते जमेल तेवढं पुढे ढकलणं किंवा डिले करणं ह्याच्यासाठी जॉईंट प्रोटेक्शन टेक्निक्स म्हणतो आम्ही यांना ती दिलेली आहे बरंच छान ते महत्वाचं आहे आणि ह्या व्यतिरिक्त त्या रुग्णाला आपण सक्रिय ठेवणं सांध्यांची हालचाल करणं ह्याच्यात डिफॉर्मिटीज होतात वेगवेगळे म्हणजे व्यंग निर्माण होतात कुठेतरी वेगळाच म्हणजे एखादा भाग हाडाचा जास्त झेजतो एखादा कमी झेजतो त्यामुळे हाड अचानक वाकडं होतं सांध्यातनं तर त्याला व्यंग जे निर्माण होतात आणि ती आपण पूर्णतः टाळू शकत नाही पण ती शक्य तेवढी पुढे ढकलू शकतो आपण आणि ह्या सगळ्यासाठी हालचाल करत राहणं त्या ते संध्यांची तेही जा, जास्त वेदना न वाढू देता किंवा आणखी काही कॉम्प्लिकेशन्स न होऊ देता हे महत्वाचं आहे आणि हे फक्त फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली आणि गायडन्स खाली, खाली व्यवस्थितपणे आपण करू शकतो फारच छान राजेश्री ने सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये सांगितलंय की सांध्यावरचा सा भार कमी करण्याचं काम केलं जातं शरीराला आधार दिला जातो आणि आपलं जीवन सोपं फिजिओथेरपिस्ट करतात तर मित्रांनो या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे शिवानंदजींचा फोन आहे निपाणीहून नमस्कार शिवानंदजी आपलं स्वागत आहे कार्यक्रमात आपला प्रश्न विचारा नमस्कार शिवानंदजी आवाज येतोय नमस्कार बहुतेक फोन, बहुत फोन आ, याल, 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 हा बहुतेक फोन आवाज येत नाहीये आपण पुढे बोला बोला शिवाजी आपला प्रश्न असा आहे की काही वेळा भरपूर ड्रायव्हिंग करताना पाठीचा कणा वगैरे झुजतो चक्ती झुजते म्हणतात आणि पाठीचा प्रॉब्लेम होतो आणि काही लोक कॉम्प्युटरवरती म्हणजे ऑफिस मध्ये काम करणारे व्यक्ती जे असतात ते नेहमी सतत कॉम्प्युटर बघून आणि त्यांचे पाय अंतराय जास्त खुर्चीवर बसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम जाणवतात मग त्यासाठी त्यांनी कोणते फिजिओथेरपी उपचार घेतले पाहिजे जेणेकरून त्यांनी चांगल्या प्रकारे आणि टिकू शकतात असं माझा प्रश्न आहे फारच फारच सुंदर प्रश्न आहे तर जयमाला मॅडम तुमच्यापासून सुरू करूया हो दोन प्रश्न आहेत दोन भाग आहेत त्याचे तर तर सर जेव्हा तुम्ही ऑफिस मध्ये काम करत असता कॉम्प्युटरवरती म्हणा किंवा कुठेही एका मध्ये जेव्हा व्यक्ती बसते बराच वेळ तेव्हा आपल्याला वस्तूला कसा गंज लागतो लोखंडाला तर तसं आपले सांधे आखडून जातात आणि म्हणून आपल्याला कॉम्प्युटरवर काम करताना ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा एक रूल असतो म्हणजे वीस मिनिट दर वीस मिनिटांनी वीस पावलं चालून यायची मग वीस पावलावरती पाण्याचं कूलर असू शकतो किंवा वीस मिनिटांनी दूरवर वीस फुटावरती नजर जायची म्हणजे मग सतत कॉम्प्युटर स्क्रीनवर आपण नजर स्थिर नाही करायची आणि तिसरं म्हणजे दर वीस मिनिटांनी वीस वेळा आपलं डोळ्यांची उघडझाप करायची तर त्यामुळे पाण्याचं एक थर डोळ्यावरती नाहीतर ते कोरडेपणाचा त्रास सुरू होतो जे कॉम्प्युटरवर भरपूर काम करतात त्यांच्यासाठी मानदुखी पाठदुखी आणि कार्पेलटनल सिंड्रोम म्हणजे मनगटाच्या इथे सूज येऊन मुंग्या येतात मसल्स वीक होतात तर हे सगळे प्रकार घडू शकतात त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं एवढं लक्षात ठेवायचं की कुठली एक पोझिशन सतत केली तर हा त्रास होणारच आहे मग ते नुसतं कॉम्प्युटरवर बसणाऱ्याला नाही डेंटिस्टना त्रास होतो जे कोणी एका पोझिशनमध्ये बराच वेळ असतात त्यांना होतो आणि त्यासाठी आपल्याकडे मसल्स स्ट्रेंथन करायला भरपूर व्यायाम आहेत मोबिलिटी मौ, एक्सरसाइजेस आहेत की त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो पण हे तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थित रेग्युलर प्राणपणे केले पाहिजे तर त्याचा नक्कीच फायदा होतो अरे छान राजेश्री मॅडम तुमच्याकडे वळूया दुसरा भाग पण होता की कार ड्रायव्हिंग किंवा बाईकवर लोक कामाला जातात तर त्याच्यामुळे पाठीच्या जीज होते त्याविषयी थोडं त्याविषयी बोलण्याआधी मी थोडंसं जयमाला मॅडम बोलले त्याला गोष्ट ऍड करू इच्छिते की आपण खूप वेळ एका जागी बसल्यानंतर आपले सांधे आखडतात तसे आपले स्नायू देखील आखडतात आणि म्हणून जेव्हा जसं ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा सा रूल सांगितला मॅडमनी त्यावेळेला आपण आपले जे आखडलेले साधारण आपल्याला लक्षात येतं आपण बसलो आहे तर आपला जो पुढचा भाग आहे पोटाचा किंवा मानेचा हा भाग लहान किंवा शॉर्टन झालेला असतो तर ते स्नायू आखडण्याची शक्यता जास्त असते आणि जो मागचा भाग आपला इलाँगेट म्हणतो आम्ही किंवा जो ज्याची लेंथ वाढलेली असते असा आकार आल्यामुळे तर ते खेचले जाऊ शकतात तर त्यामुळे जे शॉर्टन झाले आहेत त्यांना स्ट्रेच करणं किंवा त्यांना ताण देणं म्हणजे मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ज्या समजा बसलेल्या आहात तर त्याच्या विरुद्ध मूवमेंट करणं उभं राहणं हात थोडे वर घेणं स्ट्रेच करणं थोडंसं पाठीमागे पाठीतनं पाठीमागे वाकणं मान वर करणं वगैरे हे व्यायाम करणं मध्ये मध्ये यानेही ह्या सांध्यांवरचा आणि स्नायूंवरचा ताण कमी होऊ शकतो बरं ड्रायव्हिंगकडे येऊया तर ड्रायव्हिंगमुळे कंटिन्युअस लोड येतो आणि आपण असं जसं आपण बसून काम करतोय तेव्हा मध्ये ब्रेक घेऊ शकतो तसं आपण कदाचित ड्रायव्हिंग करताना घेऊ शकणारही नाही ट्रॅफिकमध्ये अडकलोय काही तर ह्याच्यात एकमेव उपाय म्हणजे आपले जे स्नायू आहेत पाठीचे स्नायू पोटाचे स्नायू हे दोन्ही स्नायू आहेत हे आपल्या पाठीच्या मणक्याला आधार देत असतात ते पुढून आणि मागून एक प्रकारचा एक पोकळीसारखी तयार होते ज्याला पुढून आणि मागून आपल्या पोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंचं कव्हर असतं आणि ते स्नायू जर आपण मजबूत केले स्ट्रेंगनिंग ताकद वाढवणाऱ्या व्यायाम करून हे पण परत योग्य फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली शिकून घ्यावेत आपल्या आपण करून आपण आपल्या स्नायूंना काही इजाही पोचू शकतो तर जर आपण या स्नायूंची ताकद वाढवली तर आपल्या पाठीच्या मणक्यावरचा थोडा ताण आपले स्नायू घेतात आणि त्यामुळे हा जो त्रास आहे हा कमी करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते धन्यवाद फार फारच छान फारच छान राजेश्री मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे की कामासोबत आणि जयमाला मॅडमनी देखील सांगितलेलं आहेत ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट आपल्याला सांगत आहेत की कामासोबत विश्रांतीला पण महत्त्व द्या जसं आपण कार्यक्रमामध्ये मध्ये विश्रांती घेतो तसं ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे पाय मोकळे करायचे आहेत स्ट्रेचिंग एक्सरसाईज करायचं आहे डोळ्याविषयी पण मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे तर हे अधोरेखित करायचं आहे हे जरूर आपल्याला करायचं आहे तर जयमाला मॅडम तुमच्याकडे बोलतो राजेश्री मॅडमने आम्हाला रा 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 रुमॅटॉइड आर्थरायटीस आमवादाविषयी सांगितलं तर लहान मुलांमध्ये देखील हा आमवाद किंवा रुमॅटॉइड आर्थरायटीस होऊ शकतो का आणि समजा झाला असतं त्याच्यावर फिजिओथेरपीमध्ये काय उपचार आहेत उपाय आहेत ते, ते, ते आम्हाला सांगा हो या वर्षीचं वर्ल्ड फिजिओथेरपी डेचं जे ब्रीदवाक्य आहे त्यामध्ये हा आजारसुद्धा सुद्धा येतो ज्युवेनायल इडिओपॅथिक आर्थरायटिस ज्युवेनायलचा अर्थ लहान मुला मुलांमध्ये येणारे आजार आणि इडिओपॅथिक म्हणजे ज्याचं कारण आपल्याला माहीत नाही काही सांगता येत नाही आणि आर्थ्रायटिस म्हणजे संधिवाद तर लहान मुलांमध्येही हा आजार पण येतं आणि आपण मोठ्यांना सांगतो व्यायाम करा किंवा मोठ्यांना सुद्धा आराम हवा असतो आता लहान मुलांमध्ये होतं काय की आई वडील असतात सगळी निर्णय घेणारे आणि आई वडील खूप प्रोटेक्शन देतात तर आपल्याला असं बाहेरून असं वाटतं की कि अरे किती प्रोटेक्टिव्ह आईवडील आहेत मुलाचं भलंच होणार पण तसं नसतं आईवडिलांना खूप समजावून सांगावं लागतं की व्यायाम अतिशय गरजेचं आहे आणि जर का ते मूल व्यायाम करत राहील तर ते हालचाल करू शकेल आणि जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असेल आणि ॲक्टिव्हिटी ही ग्रोथसाठी खूप गरजेची असते दुसरं उदाहरण मला देता येईल की इव्हन लहान मुलांमध्ये जेव्हा अस्थमा असतो तर अस्थमा असणाऱ्या मुलांना नेहमी प्रोटेक्ट केलं जातं की ते वर्गामध्ये पीटी पिरियड चालू असताना ती मुलं बाजूला बसून राहतात मग त्यांना खेळू देत नाहीत तर हे खूप चुकीचं आहे लहानपणापासून त्यांच्यावरती कंट्रोल्ड जर का स्ट्रेस टाकत गेलं तर नक्कीच ते इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि मग मग काय होतं की ह्यांचा अस्थमा मोठेपणे जाऊ शकतो पण मग त्यांची जी वाढ खुंटलेली राहते ॲक्टिव्हिटी न केल्यामुळे त्याचं मग नुकसान मोठेपणे भोगावं लागू शकतं त्यामुळे आईवडिलांनी खूप काळजी घ्यायची की जसं फिजिओथेरपी सांगेल त्याप्रमाणे हळूहळू व्यायाम त्यांच्या पोतीप्रमाणे आम्ही लिहून देणार त्याप्रमाणे ते, ते करत राहायला हवेत छान राजेश्री मॅडम तुमच्याकडे वळतो आणि आपण बघतो की समाजामध्ये किंवा एका वयानंतर गुडघे गुडघ्याचं प्रत्यारोपण किंवा जॉईंट रिप्लेसमेंट खुबा रिप्लेसमेंट केलं जातो किंवा वेगवेगळे सांधे प्र, प्रत्यारोपणाची ऑपरेशन्स होतात तर त्याच्यानंतर व्यायाम करणं गरजेचं आहे का किंवा काय व्यायाम करावा कसा करावा त्याविषयी थोडं आम्हाला सविस्तर सांगा जरूर सर आ, ए, ही पुढची स्लाइड आपण जरा घेऊया हां बोला ह्याच्यात आपण बघतो आहे की गुडघ्याच्या सांध्याचं किंवा खुब्याच्या सांध्याचं रिप्लेसमेंट केलेली आहे म्हणजे रिप्लेसमेंट म्हणजे काय तर थोडक्यात बाहेरून आर्टिफिशियल त्याला जॉईंट किंवा सांधा बसवलेला आहे बहुतेक करून ही शस्त्रक्रिया ही पूर्व नियोजित असते किंवा प्लॅन्ड असते त्यामुळे त्याच्यात फक्त ती शस्त्रक्रिया क्रिया झाल्यानंतरच नाही पण त्यापूर्वीही फिजिओथेरपीचा रोल असतो आणि जर पूर्वी जर म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी जर योग्य फिजिओथेरपी घेतली तर नंतर त्याचा जो आऊटकम असतो तो चांगला होण्यास मदत होते तर आधी काय करू शकतो आपण तर प्लॅन्ड जे रिप्लेसमेंट आहे त्याच्यात आपल्याला माहिती असतं की तो सांधा हाताळला जाणार आहे त्याचा काही भाग काढून टाकला जाणार आहे त्याच्या आजूबाजूचे स्नायू आहेत ते कट करून आतमध्ये त्याच्यात शस्त्रक्रिया होणार आहे आणि जेव्हा काही एखादा स्नायू का, कापला जातो आणि परत जोडला जातो त्यावेळी त्याची ताकद आपोआप कमी होते त्यामुळे त्या सांध्यांच्या आजूबाजूच्या स्नायूची ताकद आपण आधीच वाढावी यासाठी योग्य ते व्यायाम देणं जमेल तेवढी त्या सांध्याची हालचाल किंवा मोबिलिटी मेंटेन करणं आणि नंतर काय व्यायाम करायला लागतील ह्याची रुग्णाला आधीच योग्य प्रकारे याबद्दल आपण सूचना देणं म्हणजे नंतर कधी कधी असं होतं की शस्त्रक्रियेच्या नंतर ताबडतोब आपल्याला व्यायाम सुरू करावे लागतात आणि त्यावेळी रुग्णाला वेदना असू शकतात तर रुग्णाचं सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने प्री ऑपरेटिव्ह प्रिपरेशन हे फार महत्वाचं आहे आणि त्याचाच मग नंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर व्यवस्थित पार पडण्यामध्ये त्याचं पर्यवसन होतं दोन्ही प्री आणि पोस्ट मध्ये रोल आहे फार छान मित्रांनो मॅडमनी आपल्यासाठी छान छान स्लाइड आणि पीपीटी पण आणलेले आहेत जरूर त्याचा फोटो घ्या आणि जेणेकरून आपल्याला जास्त काळ मॅडमनी जी माहिती दिली ती लक्षात राहील इथे आपल्याला एक फोन आलेला आहे अशोक यांचा फोन आहे वांद्रेहून तर नमस्कार अशोक जी आपलं स्वागत आहे कार्यक्रमात आपला प्रश्न विचारा मला जयमाला मॅडमना प्रश्न विचारायचा आहे हा हा मा, मला फिजिओथेरपीवर पूर्ण विश्वास आहे आणि मी बराच रिकवर झालोय पण माझी कंबर आता तीन दोन तास पासलो तरी जखडली जाते तर त्याच्यावर काय उपाय आहे का धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी काय सांगणार मॅडम नमस्कार अशोकजी आपण चांगला प्रश्न विचारला मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एका स्थितीमध्ये जास्त वेळ राहायचं नाही आणि पाठीचे स्नायू पोटाचे स्नायू जेव्हा मजबूत होतील तेव्हाच मणक्याला आधार मिळू शकेल आणि खाणं अन्न चांगलं पाहिजे कॅल्शियम आपल्याकडे व्यवस्थित आहे की नाही ते ब्लड टेस्ट करून बघितलं तर तुम्ही नक्कीच या गोष्टींवरती मात करू शकता पण हालचाल करत राहायला हवं आणि ते फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली केलं तर उत्तम आणि आपला विश्वास आहे म्हटलंच आहे तुम्ही तसाच विश्वास कायम ठेवा फारच छान फारच छान राजश्री मॅडम तुम्ही काय भर घालणारी अवतारामध्ये कमरेच्या जखडणं किंवा आखडण्याविषयी प्रश्न आहे त्याविषयी काही सांगू इच्छित जयमाला मॅडमनी सांगितलंच आहे मुख्यतः हालचाल करत राहणं हे महत्वाचं आहे हालचाल महत्वाचं आहे मित्रांनो तर जयमाला मॅडम तुमच्याकडे पुन्हा वळतो आणि विचारतो की फिजिओथेरपीमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस बघतो आपण किंवा आता हाडांचे आपण अस्थिरोगाविषयी चर्चा केली तर असे कुठ अजून कुठल्या व्याधी आहेत किंवा कुठले आजार आहे की ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीची मदत होऊ शकते फिजिओथेरपीचा उपयोग केला जातो त्याविषयी आमच्या मित्रांना सांगा अच्छा वैद्यकीय शाखेच्या ज्या कुठल्या शाखा ज्या कुठल्या ब्रांचेस आहेत जसं की गायनॅक ऑर्थोपेडिक न्यूरोलॉजी कम्युनिटी मस्क्युलोस्केलटल कार्डिओ रेस्पिरेटरी या सगळ्यांमध्ये फिजिओथेरपीचा सहभाग आहे आणि त्याप्रमाणे आमच्या स्पेशालिटीज सुद्धा आहेत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट करताना तुम्ही तीच स्पेशालिटी घेऊन फिजिओथेरपीस ती स्पेशालिटी घेऊन पुढे जाऊ शकतं आता यामध्ये काय असतं की न्युरोलॉजीमध्ये जसं आपण बघितलं की लॉंग टर्म इलनेस असतो त्यामुळे आपल्याला बराच काळ थेरपी देत राहावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे सगळं करायला पैसा लागतो आणि त्यासु त्यासाठी पेशंटनं माहीत नसतं की इन्शुरन्स कवरेज आहे की नाही तर आजकाल या सगळ्या ट्रीटमेंटसाठी हळूहळू इन्शुरन्स कंपनीज पुढे येत आहेत आणि कार्डियाक रिहॅब पल्मनरी रिहॅब यासाठी कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये इन्शुरन्स दिला जातो एक सहा आठवड्यासाठी आठ आठवड्यासाठी किंवा ज्याप्रमाणे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले असतील त्याप्रमाणे ऍडमिशन नंतर नऊ महिन्यासाठी सहा महिन्यासाठी जे असेल ते कवर केलं जातं तर जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घेता तेव्हा हा भाग खूप महत्त्वाचा आहे की ऑपरेशन झालं पण नंतर जो रिॲब लागणार आहे त्यासाठी हे जर का नसेल तर खूप गरीब घरातली लोक किंवा फायनान्शियली जी कमी याच्यात आहेत तर ते मग घेत नाहीत ते वंचित राहतात या सगळ्यापासून तर फिजिओथेरपीचा उपयोग या सगळ्या ब्रँचेसमध्ये आहे पण ती लाँग टर्म असते त्यामुळे या गोष्टीचा विचार इन्शुरन्स घेतानाही करायला हवा आपण फारच छान जयमाला मॅडमनी हे पण सांगितलेलं आहे की इन्शुरन्स विमाच्या खाली देखील फिजिओथेरपीचे उपाय उपचार आपल्याला घेता येतात आणि इन्शुरन्सचं कवर आहे राजेश्री मॅडम तुमच्याकडे वळतो आणि तुमचा एवढा प्रगाढ अनुभव आहे तर त्या अनुभवाविषयी आम्हाला थोडे सांगा तर कृपया तुमचे अनुभव वैयक्तिक पेशंटची निगडीत किंवा फिजिओथेरपी या क्षेत्राविषयीचे जरूर सर मी आता गेली अडतीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याच्यातली पस्तीस वर्ष मी शिकवते आहे या दरम्यान बरेच वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण बघितले आहेत साधारणपणे आणि मी बी एम सीच्याच म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्याच रुग्णालयांमध्ये आहे पहिल्यापासून आतापर्यंत त्यामुळे आमच्याकडे जे रुग्ण येतात ते साधारणपणे थोड्या खालच्या सोशल स्तरातले येतात आणि त्यांना खरंच म्हणजे फिजिओथेरपी जर त्यांना घरी घ्यायची असेल तर शक्य होत नाही आणि अशा वेळेला हॉस्पिटलला येणं हे सुद्धा कधी कधी त्यांना शक्य होत नाही आम्ही असंही पाहिलं आहे की पेशंटला यायची गरज आहे हॉस्पिटलला पण येण्यासाठी बसला द्यायलाही पैसे नाहीत आणि अशावेळी मग खरोखरच ते रुग्ण वंचित राहतात तर हा एक म्हणजे खूपदा आमच्या जीवाला ते लागतं की आम्ही प्रत्येक पेशंटसाठी काही करू शकत नाही जमेल तर आम्ही करतो मदत पण खूप वेळा म्हणजे ही ब्रँच आहे ज्याच्यात खूप लाँग टर्म ट्रीटमेंट लागते आणि मॅडम म्हणाल्या की म्हणजे गरीब घरातल्या पण मी तर असं म्हणेन की साधारणपणे आपल्या मिडल क्लास ह्याच्यातही जेव्हा लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते कुठचीही जसं फिजिओथेरपी तेव्हा साधारणत काही दिवस झाले की प्रॉब्लेम होतो ते फायनान्शियली मॅनेज करणं त्यामुळे फिजिओथेरपी ही इन्शुरन्स खाली पूर्णपणे कव्हर करावी हे आम्ही दोघी ऍडव्होकेट करतो की oh. हो तर खूप रुग्णांना मदत होईल कारण नाहीतर रुग्ण कायमचे अपंग राहू शकतात आणि जर वेळेवर आणि जेवढे लागेल तेवढे दिवस फिजिओथेरपी देता आली तर ते बऱ्यापैकी स्वतःच्या पायावर उभे राहून समाजाचा एक उपयुक्त घटक बनू शकतात फारच छान मॅडम जयमाला मॅडम तुम्हाला अनुभव काही आमच्याशी शेअर करायला आवडेल हो आम्ही मी, मी इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये जास्त काम केलेलं आहे आणि पल्मनरी रिहॅबमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये मी आहे की आई वडील आपल्या मुलासाठी आठ आठ महिने सहा सहा महिने इंटेन्सिव्ह केअरमध्ये कामधंदा सोडून राहतात आणि त्यावेळेस आम्हाला इतकं ग्रेट वाटतं की कसे कुठून एनर्जी येते या आई वडिलांकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सध्या नवीन ओपीडी सुरू केली आहे फायलेरियासिस म्हणजे हत्तीरोगांमध्ये जे, जे, जे हातापायाला सूज येऊ शकते तर त्यावरती सुद्धा आम्ही आता नवीन ओपीडी सुरू केली आहे आणि खूप छान रिझल्ट मिळत आहेत तर त्यामुळे लोकांनी फायदा घ्यावा असं छान राजेश्री मॅडम जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार तुम्ही जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला काहीही आजार झाला आपण पहिली धाव घेतो डॉक्टरकडे जसं काही लाईफ थ्रेटनिंग आजार आहे म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे तर डॉक्टर आपला जीव वाचवतो नक्की समजा आता कोणाला हेड इंजरी झाली आहे किंवा पॅरालिसिसचा अटॅक आलाय तर डॉक्टर आपला जीव वाचवतील पण त्याच्या पुढचं जे आहे म्हणजे जो माणूस अपंग होतो त्याचा जीव जरी वाचला त्याच्या आयुष्यामध्ये वर्ष ऍड झाली तरी त्या वर्षांमध्ये आयुष्य देण्याचं काम हे फिजिओथेरपीस करतो म्हणजे असं म्हणता येईल की दो डॉक्टर्स ऍड इयर्स टू अ पेशंट लाईफ बरोबर फिजिओरपिस्ट ऍड लाईफ टू द देशन्स इयर हा मेसेज आम्ही देऊ फारच छान जयमाला मॅडम तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता ओके okay, मला uh... असं सांगायचं आहे की पूर्वी जसं फॅमिली फिजिशियनची संकल्पना होती की काही झालं की उठून फिजिओ फिजिशियनकडे जायचं आपलं फॅमिली फिजिशियन तर तसं हल्ली फॅमिली फिजिओथेरपिस्ट कारण एका घरामध्ये बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत कोणी ना कोणीतरी असतं आणि त्यामुळे त्यांना या सगळ्याची खूप गरज असते त्यामुळे फॅमिली फिजिओथेरपिस्ट ही संकल्पना मला खूप आवडते आणि आजकाल असं होऊ घातले फारच छान फारच छान डॉक्टर राजेश्री डॉक्टर जयमाला तुम्ही वेळात वेळ काढून येथे आला तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आमचे आरोग्य संपदाच्या पूर्ण संघातर्फे आणि आमचे जे प्रेक्षक मित्र आहेत त्यांच्या तर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि मित्रांनो वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम तुमच्यासाठी आहे त्याच्या त्याला मर्यादा नाही आहेत त्याच्यामुळे पुढल्या भागामध्ये एक नवीन विषय घेऊन जरूर तुम्हाला भेटीला येऊ आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर्स स्पीक्स इन आरोग्य संपदा फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी धन्यवाद नमस्कार।, नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।